हाय फ्रेंड्स आज आपण पिकांच्या संदर्भातील संशोधन केंद्रे अर्थात रिसर्च सेंटर हो। शिकत आहोत यामध्ये बघा आपण काय शिकणार यामध्ये सुरुवातीला तुम्हाला दिसत असेल लिंबूवर्गीय फळे लिंबूवर्गीय फळांमध्ये आवळा त्यानंतर लिंबू संत्रा आणि मोसंबी अशा काही फळांचा किंवा काही पिकांचा समावेश होतो त्या संदर्भात एकंदरीतरित्या जर विचार केला तर लिंबूवर्गीय फळांचं संशोधन केंद्र कुठे आहे ते आपण इथे शिकणार आहोत त्यानंतर भाजीपाला संशोधन केंद्र त्यानंतर कडधान्याच्या संदर्भातली गहू संशोधन केंद्र ज्वारी संशोधन केंद्र आणि भात संशोधन केंद्राची माहिती आपण इथे घेणार आहोत त्यानंतर फळांच्या संदर्भातली केंद्रे जे काय आहे संशोधन केंद्रे ते आपण इथे लक्षात घेणार आहोत जसे की केळी संशोधन केंद्र नारळ संशोधन केंद्र डाळिंब संशोधन केंद्र सीतापड संशोधन केंद्र मोसंबी संशोधन केंद्र आणि संत्रा संशोधन केंद्र इत्यादी फळांच्या संदर्भातील संशोधन केंद्रे महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये स्थित आहे ते आपण इथे लक्षात घेणार आहोत त्यानंतर लसूण संशोधन केंद्र कांदा संशोधन केंद्र या माहिती माहितीसुद्धा आपण या याच प्रोजेक्टमध्ये घेणार आहोत बटाटा संशोधन केंद्र सोबतच ऊस संशोधन केंद्र आणि सुपारी संशोधन केंद्र इत्यादीची माहितीसुद्धा आपण याच प्रोजेक्टमध्ये घेणार आहोत पिकांच्या संदर्भातील संशोधन केंद्रे आपण जिल्ह्याने हे शिकत आहोत त्यामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये नेमके कोणते पिकाच्या संदर्भातील संशोधन केंद्रे आहे ते आपण इथे लक्षात घेणार त्यानंतर रत्नागिरी रायगड सातारा कोल्हापूर सोलापूर अहमदनगर नाशिक वीड जळगाव नागपूर आणि पुणे या जिल्ह्यामध्ये नेमके कोणते पिकाचे संशोधन केंद्रे आहे याचा आढावा हो, आपण याच प्रोजेक्टमध्ये घेत आहोत सुरुवातीला आपण सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये नेमके कोणते पिकांचे संशोधन केंद्र आहे याचा आढावा घेणार आहोत त्यामध्येच त्या सुरुवातीला बघा आंबा संशोधन केंद्र आंबा संशोधन केंद्र हे रामेश्वर तालुका देवगड जिल्हा सिंधुदुर्ग येथे आहे त्यानंतर काजू संशोधन केंद्रसुद्धा सिंधुदुर्ग के जिल्ह्यामध्येच आहे वेंगुर्ला येथे त्यानंतर आपण रत्नागिरी जिल्ह्यामध्ये जाऊया रत्नागिरी जिल्ह्यामध्ये नारळ संशोधन केंद्र आहे नारळ संशोधन केंद्र हे भाट्टे रत्नागिरी जिल्ह्यामध्ये स्थित आहे त्यानंतर मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्र हे वाकवली रत्नागिरी जिल्ह्यामध्येच आहे रायगड जिल्ह्यामध्ये आपण जाऊया रायगडमध्ये रायगडमध्ये श्रीवर्धन येथे सुपारी संशोधन केंद्र आहे तर खोपोली तालुका कर्जत जिल्हा रायगड येथे तांदूळ संशोधन केंद्रे आहे त्यानंतर सातारा जिल्ह्यामध्ये जाऊया सातारा जिल्ह्यामध्ये महत्त्वाचे असं संशोधन केंद्र आहे ते आहे ऊस संशोधन केंद्र पाडेगाव जिल्हा सातारामध्ये त्यानंतर तांबेरा अर्थात गहू गेरवा संशोधन केंद्र आहे महाबळेश्वर सातारा येथे तर ज्वारी संशोधन केंद्र आहे मोहोट जिल्हा सातारा येथेच कोल्हापूर जिल्ह्याचा आढावा घेऊया कोल्हापूर जिल्ह्यामध्ये वनौषधी संशोधन केंद्र आहे वटगणे जिल्हा कोल्हापूर येथे तर कोल्हापूर येथील गुळ प्रसिद्ध आहे गुळ गुळ्याच्या संदर्भातील संशोधन केंद्रसुद्धा कोल्हापूर येथेच आहे त्यानंतर आपण सोलापूर जिल्ह्याचा आढावा घेऊया सोलापूर सोलापूर जिल्ह्यामध्ये राष्ट्रीय दाळिंब संशोधन केंद्र आहे जे की सोलापूर या जिल्ह्यामध्ये स्थित आहे महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यामध्ये मोसंबी संशोधन केंद्र आहे मोसंबी संशोधन केंद्र हे श्रीरामपूर अहमदनगर जिल्ह्यामध्ये स्थित आहे त्यानंतर आपण नाशिक जिल्ह्याचा आढावा घेऊया नाशिक जिल्ह्यामध्ये कांदा संशोधन केंद्र आहे निपाळ जिल्हा नाशिक येथे तर गहू संशोधन केंद्र आहे ते सुद्धा निपाळ नाशिक येथेच पानवेल संशोधन केंद्र आहे वडनेर वडनेर भैरव जिल्हा नाशिक येथे तर द्राक्ष संशोधन केंद्रसुद्धा नाशिक या जिल्ह्यामध्येच आहे पिंपळगाव वसवंत जिल्हा नाशिक येथे त्यानंतर आता आपण बीड या जिल्ह्याचा आढावा घेऊया बीड जिल्ह्यामध्ये अंबजुगाई येथे सीताफळ संशोधन केंद्र आहे जळगाव जिल्ह्यातील यावल येथे केळी संशोधन केंद्र आहे तर जळगाव जिल्ह्यामधील जि जळगाव शहरामध्येच तेलबिया संशोधन केंद्र आहे नागपूर जिल्ह्याचा आढावा घेऊया नागपूर जिल्ह्यामध्ये राष्ट्रीय लिंबूवर्गीय फळझाडांचे संशोधन केंद्र नागपूर येथे स्थित आहे तर नागपूर येथील सं संत्रा प्रसिद्ध असल्याकारणाने संत्रा संशोधन केंद्रसुद्धा नागपूर येथेच आहे पुणे जिल्ह्याचा आढावा आपण घेऊया पुणे जिल्ह्यामध्ये बटाटा संशोधन केंद्र आहे मंचर पुणे येथे तर भात संशोधन केंद्रसुद्धा पुणे जिल्ह्यातील वाडगाव मावळ येथे स्थित आहे लसूण संशोधन केंद्रसुद्धा पुणे येथेच आहे तर डाळिंब संशोधन केंद्रसुद्धा गणेशखिंड पुणे येथे आहे काही पिकांच्या संदर्भातील संशोधन केंद्रे दोन जिल्ह्यामध्ये येतात जसं की डाळिंब संशोधन केंद्र गणेशखिंड पुणेमध्ये सुद्धा येतं आणि डाळिंब संशोधन केंद्र हे सोलापूर जिल्ह्यामध्ये सुद्धा येतं म्हणजेच काय संशोधन केंद्राच्या संदर्भातील सुद्धा संशोधन केंद्र महाराष्ट्रामध्ये असू शक शकतात प्रोजेक्टमध्ये दर्शवल्याप्रमाणे बारा जिल्ह्यांच्या व्यतिरिक्त सुद्धा काही जिल्ह्यांमध्ये काही महत्त्वाचे पिकांच्या संदर्भातील संशोधन केंद्रे आहेत ज्यामध्ये आपण आंतरराष्ट्रीय स्तरावर जर का विचार केला आंतरराष्ट्रीय वाहत संशोधन केंद्र हे मनीला फिलिपाइन्स या देशामध्ये आहे फिलिपाईन्स या देशाची राजधानी आहे मनीला या ठिकाणी आंतरराष्ट्रीय भात संशोधन केंद्र आहे त्यानंतर गणित औषधी संशोधन केंद्र लातूर येथे आहे तर भाजीपाला संशोधन केंद्र वळवली येथे आहे करडव जमीन संशोधन केंद्र हे सोलापूर येथे आहे तर खार जमीन संशोधन केंद्र हे पनवेल जिल्हा रायगड येथे आहे पानवेल संशोधन केंद्र हे डिग्रस सांगली या जिल्ह्यात आहे तर कापूस संशोधन केंद्र हे अकोला जिल्ह्यात आहे लिंबुवर्गीय फळ संशोधन केंद्र श्रीरामपूर अहमदनगर येथे आहे तर तूर संशोधन केंद्र हे बदनापूर जिल्हा जालना येथे आहे रंगीत कापसाच्या संशोधनावर लक्ष केंद्रित करणारे विद्यापीठ जर का असेल तर ते आहे अकोला कृषी विद्यापीठ अशा प्रकारे आपण सुरुवातीला बारा जिल्ह्यांमध्ये जे कोणते पिकांच्या संस संशु, संदर्भातील संशोधन केंद्राचे ते लक्ष घेतले आणि त्या बारा जिल्ह्यांच्या व्यतिरिक्त जे काही महत्त्वाचे संशोधन केंद्र आहे ते आपण इथे लक्षात घेतलेले आहे पिकांच्या संदर्भातील संशोधन केंद्रावर आधारित आपण एक क्वेश्चन बँक तयार केलेली आहे त्या क्वेश्चन बँकचा पहिला क्वेश्चन आहे राष्ट्रीय लिंबूवर्गीय फळझाडांच्या संशोधन केंद्राचे मुख्यालय कोठे आहे तर राष्ट्रीय लिंबूवर्गीय फळझाडांच्या संशोधन केंद्राचे मुख्यालय हे नागपूर येथे आहे सेकंड क्वेश्चन आहे आंतरराष्ट्रीय भात संशोधन केंद्र खालीपैकी कोणत्या देशात आहे आंतरराष्ट्रीय भात संशोधन केंद्र हे फिलिपाइन्स या देशामध्ये आहे फिलिपाईन देशाची राजधानी आहे मनीला या मनीला या शहरामध्ये आंतरराष्ट्रीय भात संशोधन केंद्र आहे म्हणून फोर्थ नंबरचं ऑप्शन राईट आहे थर्ड क्वेश्चन आहे सीतापड संशोधन केंद्र खालीपैकी कोणत्या ठिकाणी आहे तर सीतापड संशोधन केंद्र हे आंबेजोगाई जिल्हा बीड या ठिकाणी स्थित आहे म्हणून थर्ड नंबरचं ऑप्शन राईट आहे चौथा क्वेश्चन आहे महाराष्ट्रात खालीपैकी कोणत्या ठिकाणी ऊस संशोधन केंद्र सुरू करण्यात आले तर महाराष्ट्रात खालीपैकी फाडेगाव जिल्हा सातारा या ठिकाणी ऊस संशोधन केंद्र सुरू करण्यात आले म्हणून सेकंड नंबरचं ऑप्शन राईट आहे पाचवा क्वेश्चन आहे राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्र रिकाम जागा येथे आहे तर राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्र हे सोलापूर या ठिकाणी स्थित आहे म्हणून थर्ड नंबरचं ऑप्शन राईट आहे सहावा क्वेश्चन आहे महाराष्ट्रातील मुख्य तूर संशोधन केंद्र कोठे आहे तर महाराष्ट्रातील मुख्य तूर संशोधन केंद्र हे बदनापूर जिल्हा जालना या ठिकाणी स्थित आहे म्हणून फर्स्ट नंबरचं ऑप्शन राईट आहे सेवन्थ क्वेश्चन आहे कोकणात रिकाम जागा येथे तांदूळ संशोधन केंद्र आहे तर कोकणामध्ये खोपोली तालुका खर्च जिल्हा रायगड या ठिकाणी तांदूळ संशोधन केंद्र आहे म्हणून थर्ड नंबरचं ऑप्शन राईट आहे आठवा क्वेश्चन आहे रिकाम जागा कृषी विद्यापीठात रंगीत कापसाच्या संशोधनावर लक्ष केंद्रित केलेले आहे तर महाराष्ट्रातील एकूण चार कृषी विद्यापीठापैकी अकोला कृषी विद्यापीठात रंगीत कापसाच्या संशोधनावर लक्ष केंद्रित करण्यात आलेले आहे म्हणून फर्स्ट नंबरचं ऑप्शन राईट आहे नवा क्वेश्चन आहे मोसंबी संशोधन केंद्र कोठे आहे तर मोसंबी संशोधन केंद्र हे अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर या ठिकाणी स्थित आहे म्हणून मोसंबी संशोधन केंद्र हे श्रीरामपूर अहमदनगर येथे आहे म्हणून सेकंड नंबरचा ऑप्शन राईट आहे दहावा क्वेश्चन आहे सुपारी संशोधन केंद्र जागा येथे आहे तर सुपारी संशोधन केंद्र हे रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन या ठिकाणी स्थित आहे म्हणून फर्स्ट नंबरचं ऑप्शन राईट आहे अशा प्रकारे आपण सुरुवातीला एक प्रोजेक्ट लक्ष घेतला त्यामध्ये पिकांच्या संदर्भात हे संशोधन केंद्रीय लक्ष घेतले आणि त्यावर आधारित दहा क्वेश्चनची एक क्वेश्चन बँकसुद्धा तयार केली आणि त्याचा यशस्वीरित्या अचूक आन्सर देण्याचा प्रयत्न केलेला आहे थँक्स थँक्स फॉर वॉचिंग